हॅलो, हाय स्टुडंट, हाव आर यू? वेलकम टू माय चॅनल. लास्ट लेक्चरमध्ये आपण एक्झरसाइजमधील सेकंड नंबरचा जो काही प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह केलेला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट म्हणजे थर्ड नंबरचा जो काही प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करणार आहोत. पण त्याही आधी, अजूनही जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अगोदर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. सो लेट स्टार्ट. फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स अँड ॲडजस्टमेंट्स गिवन बिलो ऑफ रीना अँड आरती, यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019 अँड द बॅलन्स शीट एज ऑन दॅट डेट. 31 मार्च 2019 आपल्याला ट्रेडिंग पे अँड एल आणि बॅलन्स शीट प्रिपेअर करण्यासाठी सांगितलेलं आहे. पार्टनर्स जे काही आहेत ते कोण आहेत, तर रीना आणि आरती आहेत. ट्रायल बॅलन्स बघा या ठिकाणी, डेबिट बॅलन्सेस आपण बघत जाऊया. विद्यार्थ्यांनी फॉर्मॅट प्रिपेअर करून घ्यायचा आहे. जे जे काही पॉईंट्स मी सांगणार आहे त्या ठिकाणी ऍडजस्टमेंट ज्यांना आहे त्यांना टिक मार्क करून घ्यायचे आहे. बघा, परचेसेस ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईटला जाणार आहे. ऍडजस्टमेंट दिलेली आहे म्हणजे रिटर्न्स त्यांनी सांगितलेले आहेत. डेटर्सला देखील ऍडजस्टमेंट दिलेली आहे. बघा या ठिकाणी न्यू बॅड डेट्स पण दिलेले आहेत, न्यू आरडीडी पण दिलेला आहे आणि डिस्काउंट देखील दिलेला आहे. त्यामुळे डेटर्स लिहित असताना विद्यार्थ्यांनी चार ते पाच लाईन याच्यासाठी सोडायच्या आहेत. सेल्स रिटर्न, सेल्स मधून आपण काय करतोय, लेस करतोय म्हणजे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईटला पोस्टिंग होणार आहे. ओपनिंग स्टॉक ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला पोस्टिंग होईल. बॅड डेट्सला देखील ऍडजस्टमेंट दिलेली आहे, त्यामुळे पी अँड एलच्या डेबिट साईटला पोस्टिंग त्याचं आपण करणार आहोत. लँड अँड बिल्डिंग काय होणार आहे, तर असेटला जाईल, त्याला देखील डेप्रिसिएशन दिलेलं आहे. फर्निचर असेटला जाईल, कोणती ऍडजस्टमेंट दिलेली नाहीये. डिस्काउंट जो काही आहे तो डेबिट साईटला दिलेला आहे त्यांनी. डिस्काउंटवर कोणतीही ऍडजस्टमेंट नाहीये, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईटला जाईल. रॉयल्टीज ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला जातील. रेंट, रेंटवरती कोणतीही ऍडजस्टमेंट नाहीये, त्यामुळे पे अँड एल अकाउंटच्या डेबिटला पोस्टिंग होईल. सॅलरीज ऍडजस्टमेंट दिलेली आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला पोस्टिंग होईल. वेजेस आउटस्टँडिंग दिलेले आहेत म्हणजे ऍडजस्टमेंट आहे, त्यामुळे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला पोस्टिंग करून घ्यायचं आहे. वन लाईन खाली सोडायचं आहे. सेपरेटली इन्शुरन्स त्यांनी सांगितलेला ऍडजस्टमेंट याच्यावरती दिलेली आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला पोस्टिंग होईल. ड्रॉइंग्स दिलेले आहेत, ड्रॉइंग्स आपण काय करणार आहोत, तर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट जो काही आहे तो आपण ओपन करणार आहोत, त्यामुळे पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला पोस्टिंग होईल. टू ड्रॉइंग्स कॅश ॲट बँक, कॅश इन हँड असेटला जातील. त्यानंतर सेल्स जे काही आहे, सेल्सवरती आपल्याला रिटर्न्स सांगितलेले आहे, त्यामुळे ऍडजस्टमेंट आहे, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला पोस्टिंग होईल. क्रेडिटर्स वरती डिस्काउंट त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजे ऍडजस्टमेंट दिलेलं आहे. इनरला पॉइंट लिहायचं आहे, लायबिलिटीला जाईल. वन लाईन, वन ते टू लाईन खाली सोडायचे. परचेस रिटर्न्स त्यांनी सांगितलेलं आहे, परचेस मधून काय करणार आहोत, आपण लेस करून घेणार, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला पोस्टिंग होईल. आरडीडी 800 सांगितलेलं आहे त्यांनी, क्रेडिट साईटला सांगितलं म्हणजे पी अँड एल अकाउंटच्या डेबिटला पोस्टिंग होईल. डिस्काउंट क्रेडिटला सांगितलेलं आहे म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला पोस्टिंग होईल. कमिशन देखील प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला पोस्टिंग होणार आहे. आणि कॅपिटल जे काही आहे ते बाय बॅलन्स प्रोटन सेपरेटली अकाउंटला आपण काय करणार आहोत, दर्शवून घेणार आहोत. विद्यार्थ्यांनी जे काही पॉईंट्स या ठिकाणी मी सांगितले ते सर्व पॉईंट्स अगोदर काय करायचे, ट्रेडिंग पे अँड एल बॅलन्स शीटमध्ये पोस्टिंग करून घ्यायचे आहेत. आय होप की विद्यार्थ्यांनी माझ्याबरोबरच सॉल्व्ह करायला बसायचं आहे प्रॉब्लेम. या ठिकाणी मी जो काही ट्रायल बॅलन्स आहे तो पूर्णपणे ट्रान्सफर करून घेतलेला आहे. बघा या ठिकाणी प्रॅक्टिकल प्रॉब्लेम 3, ट्रेडिंग अँड प्री अँड एल म्हणजेच प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, ज्या ज्या पॉईंट्सना ऍडजस्टमेंट आहे त्याच्याखाली लाईन्स मी सोडलेल्या आहेत. नेक्स्ट बॅलन्स शीट असेल किंवा पार्टनर्स कॅपिटल अकाउंट देखील या ठिकाणी मी ओपन केलेला आहे. वर्किंग नोटचा जो काही पार्ट आहे तो आपण डिस्काउंट कॅल्क्युलेशन करून घेणार आहोत, डेटर्स अँड क्रेडिटर्सचे. त्यानंतर प्रीपेड इन्शुरन्स देखील आपण काढून घेणार आहोत. कॅपिटलचा जो काही रेशो आहे त्या कॅपिटल रेशोनुसार देखील आपण दोन्ही पार्टनरचा रेशो काढून घेणार आहोत. फर्स्ट ऍडजस्टमेंट जी काही आहे ती आपण बघणार आहोत. ऍडजस्टमेंट फर्स्ट, क्लोजिंग स्टॉक व्हॅल्यूड ॲट ₹22,000. फर्स्ट इफेक्ट आपला कोणत्या ठिकाणी जाईल, तर ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला पोस्टिंग आपण करून घेऊया. बघा या ठिकाणी बाय क्लोजिंग स्टॉक 22,000. सेकंड इफेक्ट जो काही आहे तो म्हणजे बॅलन्स शीटच्या लायबिल असेट साईटला जाईल. बघा
क्लोजिंग स्टॉक 22,000। दोन इफेक्ट आपले फर्स्ट ऍडजस्टमेंटचे झालेले आहे। सेकंड ऍडजस्टमेंट जी काय आहे ती म्हणजे राइट ऑफ 900 फॉर बॅड न्यू बॅड डेट्स किती सांगितले तर 900 सांगितले आहेत अँड डाऊटफुल डेट्स अँड क्रिएट अ प्रोव्हिजन फॉर रिझर्व फॉर डाऊटफुल डेट्स रुपीज 1,000 सांगितलेले आहेत। आता इथं डायरेक्टली न्यू बॅड डेट्सची अमाऊंट देखील दिलेली आहे आणि न्यू आरडीडीची देखील अमाउंट दिलेली आहे ती आपण प्रथम लिहून घ्या। फर्स्ट इफेक्ट आपला बॅलन्स शीटच्या असेट साईडला जे काही डेटर्स आपण लिहिलेले आहेत या ठिकाणी, या डेटर्स म्हणजे 40,000 मधून न्यू बॅड डेट जे काय आहेत 900 ते आपण प्रथम लेस करून घेऊया। बघा किती बॅलन्स आला तर 39,100। न्यू बॅड डेट न्यू आरडीडी देखील त्यांनी सांगितलेले आहेत किती तर 1,000 सांगितलेले आहेत आणि जो काय बॅलन्स येणार आहे तो आपण इनरलाच लिहिणार आहे कारण डेटर्स वरती ऍडजस्टमेंट डिस्काउंट जी सांगितलेले आहेत ती आपण काढून घेणार आहोत या ठिकाणी। 3% जे काय आहे ते 38,100 वरती आपण कॅल्क्युलेट करून घेणार आहोत। सेकंड न्यू बॅड डेट्स अँड न्यू आरडीडीचा इफेक्ट आपण कोणत्या ठिकाणी घेऊ तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला आपण करून घेणार आहोत। सेपरेट पॉईंट आपण या ठिकाणी टाकलेला आहे टू रिझर्व अ बॅड अँड डाऊटफुल डेट्स अकाउंट। ओल्ड बॅड डेट्स जे ट्रायल बॅलन्स मध्ये दिलेले आहेत ते 500 घेतलेले आहेत। न्यू बॅड डेट्स ऍडजस्टमेंट मध्ये 900 ते देखील आपण या ठिकाणी घेतलेले आहेत। न्यू आरडीडी ऍडजस्टमेंट मध्ये दिलेले 1,000 ते आपण या ठिकाणी घेतोय। टोटल आपली इनरलाच घेणार आहोत किती आली तर 2,400। ट्रायल बॅलन्स मध्ये क्रेडिटला जे काही ओल्ड आरडीडी दिलेले आहेत ते आपण या ठिकाणी ऑलरेडी घेतलेले आहेत किती तर 800 ते आपण मायनस करून आउटरला किती येतील 1,600। अशा पद्धतीनं दोन्ही इफेक्ट आपले न्यू बॅड डेट्स आणि न्यू आरडीडीचे करून झालेले आहेत। थर्ड जी काही ऍडजस्टमेंट आहे ती बघा क्रिएट अ प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स ऍट द रेट 3% अँड क्रेडिटर्स ऍट द रेट 5%। आता प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट कशावरती त्यांनी सांगितलेलं आहे तर डेटर्स वरती ऑलरेडी 3% सांगितलेलं आहे आणि क्रेडिटर्स वरती 5% सांगितलेला आहे। आता डेटर्स वरती सांगितलेला डिस्काउंट आपण न्यू बॅड डेट्स अँड न्यू आरडीडी लेस करून जो काही बॅलन्स राहिलेला आहे इनरला त्याच्यावरती 3% आपण कॅल्क्युलेट करून घेणार आहोत आणि क्रेडिटर्सचे जे काही सांगितलेले आहे 25,700 त्याच्यावरती 5% पर एनम काढून घेणार आहोत। बघा वर्किंग नोट आपण त्याच्यासाठी तयार करून घेऊया। वर्किंग नोट विद्यार्थ्यांनी काढायची आहे। बघा या ठिकाणी वर्किंग नोट नंबर 1 रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स। आता डेटर्सचा जो काही इनरला बॅलन्स आलेला आहे तो कसा आलेला आहे 38,100। बघा 40,000 टोटल डेटर्स आपल्याकडे होते त्यातून न्यू बॅड डेट्स 900 लेस केल्यानंतर त्याच्यातून न्यू आरडीडी 1,000 जो सांगितलाय तो लेस करून झाल्यानंतर किती बॅलन्स आपल्याला राहिला तर 38,100। त्याच्यावरती 3% आपल्याला पर एनम काढून घ्यायचं आहे। विद्यार्थ्यांनी कॅल्क्युलेशन करून पाहायचं आहे तर कॅल्क्युलेशन केल्यानंतर जे काही आन्सर येणार आहे ते किती येईल तर 1,143 हा काय आलेला आहे डिस्काउंट आलेला आहे डेटर्स वरती। नेक्स्ट म्हणजे रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स वरती देखील 5% सांगितलेला आहे। क्रेडिटर्स ऑलरेडी किती सांगितले तर 25,700 याच्यावरती 5% पर एनम काढायचं आहे। विद्यार्थ्यांनी कॅल्क्युलेशन करायचं आहे स्वतः 1,285 एवढा आन्सर येईल क्रेडिटर्सचा डिस्काउंट। आता याचे दोन्ही इफेक्ट आपण कशा पद्धतीने घेणार आहे डेटर्सचा जो काही आहे डिस्काउंटचा तो आपण इफेक्ट दर्शवून घेऊया। बघा या ठिकाणी डेटर्स आपण घेतलेले आहेत मेन डेटर्स 40,000 त्याच्यातून न्यू बॅड डेट्स 900 लेस करून जो काही बॅलन्स आलाय त्याच्यामधून न्यू आरडीडी 1,000 लेस करून जो काही बॅलन्स आलेला या बॅलन्स वरती 3% आपण कॅल्क्युलेट केलेला आहे। किती आलेला आहे तो तर 1,143। आउटरला अमाऊंट घ्या लगेच 36,957। त्यानंतर याचा सेकंड इफेक्ट आपण कोणत्या साईटला घेणार आहोत बघा आता डेटर्स वरती सांगितलेला आहे म्हणजे थोडक्यात संस्थेच्या दृष्टीने काय असणार आहे लॉस असणार आहे। त्याचा सेकंड इफेक्ट आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला घेणार आहोत टू रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स किती आलेला आहे तर 1,143 एवढा येईल। नेक्स्ट क्रेडिटर्स वरती जो काय आपण कॅल्क्युलेट करून घेतलेला आहे डिस्काउंट तो देखील आपण लगेच घेऊया। क्रेडिटर्स ऑलरेडी 25,700 मायनस रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स ऍट द रेट 5% कॅल्क्युलेशन आपण केलेलं आहे वर्किंग नोट मध्ये किती आलेला आहे तर 1,285 आउटरला अमाऊंट आपली आली 24,415।
क्रेडिटर्सचा सेकंड इफेक्ट आपला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला आपण पोस्टिंग करून घेणार. डेटर्सचा डेबिटला घेतलेला आहे. क्रेडिटर्सवरती डिस्काउंट दिला गेलेला आहे, म्हणजे रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स किती आलेला आहे बघा, तर 1285. या पद्धतीनं दोन्ही इफेक्ट आपले ऍडजस्टमेंटचे करून झालेले आहेत. नेक्स्ट ऍडजस्टमेंट आहे ती म्हणजे 4 नंबरचे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस वेजेस 700 अँड सॅलरीज 800 त्यांनी सांगितलेले आहेत, ते आपण करून घेऊया. बघा, वेजेस आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला पोस्टिंग करून घेतलेले आहे, त्याच्यामध्ये आपण आउटस्टँडिंग ऍड करून घेणार आहोत. फर्स्ट इफेक्ट आपला या ठिकाणी होईल, आउटरला आली 1500. नेक्स्ट सॅलरीच्या देखील आउटस्टँडिंग आपण लिहून घेणार आहोत. किती सांगितलेले आहे तर 800 सांगितलेले आहेत. टोटल अमाऊंट आउटरला घ्या 3800. सेकंड आउटस्टँडिंगचे दोन्ही इफेक्ट वेजेस आणि सॅलरीचे कुठे जातील, तर बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आपण लिहून घेणार आहोत. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस वेजेस अँड सॅलरीज किती, तर 700 अँड 800. आउटरला 1500. या पद्धतीने दोन्ही इफेक्ट आपले ह्या ॲडजस्टमेंटचे आपण करून घेतलेले आहेत. नेक्स्ट आणि महत्वाची जी काय ॲडजस्टमेंट आहे ती म्हणजे बघा, इन्शुरन्स इज पेड फॉर 15 मंथ्स, WEF 1 एप्रिल 2018. इन्शुरन्स इज पेड किती सांगितले त्यांनी, तर 15 मंथ्सचे सांगितलेले आहेत इन्शुरन्स. पण आपण ऍक्च्युली करंट इयर साठी किती घेतोय, तर 12 मंथ्सचेच घेणार आहोत, म्हणजे एक्स्ट्रा 3 मंथ्सचे त्यांनी गिव्हन केलेले आहेत. WEF म्हणजे विथ इफेक्ट फ्रॉम 1 एप्रिल 2018 पर्यंतचे, म्हणजे एक्स्ट्रा जे काही 3 मंथ्सचे ते आपल्याला काढून घ्यावे लागणार आहेत. बघा, वर्किंग नोट आपण या ठिकाणी काढून घेऊया. म्हणजे हे इन्शुरन्सचे जे काही आहेत ते काय आहेत, तर प्रीपेड आपण काढून घेणार आहोत. बघा, टोटल इन्शुरन्सची अमाऊंट आपल्याकडे किती दिलेली आहे, तर 1500. आपल्याला घ्यायचे आहेत किती, तर 12 मंथ्सचे घ्यायचे आहेत, पण त्यांनी गिव्हन कितीचे केलेले आहेत, तर 15 मंथ्सचे केलेले आहेत, म्हणजे एक्स्ट्रा 3 मंथ्सचे आपल्याला साईटला काढून घ्यावे लागणार आहेत. ते कशा पद्धतीने आपण घेऊ बघा, 1500 डिवायडेड बाय 15 मल्टीप्लाय 3. आता 3 का, तर 3 मंथ्स एक्स्ट्राचे जे काही दिलेले आहेत ते कॅल्क्युलेशन आपण करून घेऊया. बघा किती आले, तर 300 एवढं आन्सर आपलं येणार आहे. बघा, 1500 डिवायडेड बाय 15 म्हणजे आपलं आन्सर किती आले या ठिकाणी, 100 मल्टीप्लाय 3 इज इक्वल्स टू 300. हे आपले आले 3 मंथ्सचे, ते आपल्याला प्रीपेड दर्शवून घ्यावे लागणार आहे. फर्स्ट इफेक्ट आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला या ठिकाणी लिहून घेणार आहोत. बघा, 1500 मधून 300 हे प्रीपेड 3 मंथ्सचे आलेले आहेत, ते आपण लेस करून आउटरला अमाऊंट घेऊ लागेल 1200. सेकंड इफेक्ट प्रीपेड इन्शुरन्सचा जो काही 300चा आहे तो असेट साईडला आपण दर्शवून घेणार आहोत. बघा, प्रीपेड इन्शुरन्स 300 या ठिकाणी आपण घेतलेले आहेत. अशा पद्धतीने दोन इफेक्ट आपले करून झालेले आहेत. नेक्स्ट जी काय ऍडजस्टमेंट आहे ती म्हणजे डेप्रिसिएट लँड अँड बिल्डिंग ऍट द रेट 5%. लँड अँड बिल्डिंग वरती काढायचं आहे 5% डेप्रिसिएशन. बघा, लँड अँड बिल्डिंग किती सांगितलेले आहेत ऑलरेडी, तर 25,000 सांगितलेले आहेत. त्याच्यावरती 10% सांगितलेले आहेत, सॉरी 5% सांगितलेले आहेत डेप्रिसिएशन ऍट द रेट 5%. किती आले, तर 1250. अमाऊंट लगेच आउटरला घ्या 23,750. सेकंड इफेक्ट डेप्रिसिएशनचा आपल्याला घ्यायचा आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. बघा, या ठिकाणी 2 डेप्रिसिएशन ऑन लँड अँड बिल्डिंग 1250. बघा, अशा पद्धतीनं सर्व पोस्टिंग आपल्या ऍडजस्टमेंटचं झालेलं आहे. ट्रायल बॅलन्स जो काय आहे तो आपण सर्व ट्रान्सफर करून घेतलेला आहे ऑलरेडी. कॅपिटलचा बॅलन्स देखील आपण या ठिकाणी ट्रान्सफर केलेला आहे. ड्रॉइंग जे काही आहे दोन्ही बटनाचं ते आपण डेबिटला घेतलेलं आहे. त्यानंतर शेवटच्या ऍडजस्टमेंट त्यांनी काय सांगितलेले लक्षात घ्या. रीना अँड आरती आर शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन देअर कॅपिटल रेशो. आता या ठिकाणी त्यांनी रेशो ऑलरेडी सांगितलेला नाहीये, तो आपल्याला कॅल्क्युलेट करून घ्यावा लागणार आहे कशा पद्धतीनं. तर जे काही त्यांचं कॅपिटल इन देअर कॅपिटल रेशो, जो काही त्यांचं कॅपिटल सांगितलेलं आहे त्यांनी, त्या कॅपिटलच्या प्रपोर्शनेट आपल्याला रेशो काढून घ्यायचा आहे. बघा, कॅपिटल त्यांचं किती सांगितलंय, तर 50,000 अँड 30,000. रेशो आपण कशा पद्धतीनं कॅल्क्युलेट करून घेणार आहोत बघा, प्रपोर्शनेट इन देअर कॅपिटल 50,000. रीनाचं किती आहे 50,000, आरतीचं किती आहे 30,000. बघा,
फिफ्टी थर्टी, रेशो आपला किती राहिलेला आहे, 5:3 हा रेशो आपला येणार आहे. म्हणजे जो काही प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला नेट प्रॉफिट जो येणार आहे तो 5:3 या रेशो प्रमाणे आपल्याला काय करायचा आहे, तो डिस्ट्रीब्यूट करून घ्यायचा आहे. सो आपण प्रथम ट्रेडिंग अकाउंट जो काही आहे तो आपण क्लोज करून घेऊया. बघा, लक्षात घ्या, ट्रेडिंग अकाउंट कितीला क्लोज होते. क्रेडिट साईडची टोटल केल्यानंतर आपली क्रेडिट साईडची टोटल येणार आहे 79,200. तेवढीच डेबिटला आपण लिहून घेऊया 79,200. डेबिटची जी काही अमाऊंट येणार आहे, टोटल येणार आहे, ती आपल्याला काय करायची, लेस करून घ्यायची आहे 79,200 मधून लेस करून घ्यायची आहे. रॉयल्टी आपल्या या ठिकाणी लिहायचे राहिलेले आहेत. बघा, 700 रॉयल्टीचे आपले राहिलेले होते, ते आपण लिहून घेतलेले आहेत. आता जी काय डेबिटची टोटल येणार आहे ती 79,200 मधून लेस करून घेतल्यानंतर जो काय डिफरन्स येणार आहे त्याला नाव आपण काय देणार आहे, 23,900 हे जे काय आलेले आहे त्याला आपण नाव देणार आहे टू ग्रॉस प्रॉफिट कॅरी डाऊन. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला लगेच आपण काय करणार, फॉरवर्ड करून घेणार, ट्रान्सफर करणार आहोत बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन 23,900. या पद्धतीनं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला पोस्टिंग होईल. आता त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट देखील आपण क्लोज करून घेणार आहोत. बघा, डेबिट साईडची टोटल आपण करून घेऊया. क्रेडिट साईडची टोटल किती होतीये बघा, 25,485. म्हणजे डेबिटची टोटल आपली कमी येते 25,485 मधून. या सर्व अमाऊंट आपल्याला काय करायच्यात, लेस करून घ्यायच्या आहेत. आणि जो काही डिफरन्स येणार आहे तो आपल्याला 5:3 या रेशो प्रमाणे काय करायचं आहे, डिस्ट्रीब्युट दोघांच्यात करून घ्यायचा आहे. किती डिफरन्स आलेला आहे तर 13,592. हा डिस्ट्रीब्युट केल्यानंतर रीनाला किती येईल तर 8,495 अँड आरतीला येईल 5,097. बघा, या पद्धतीनं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट देखील आपण क्लोज करून घेतलेला आहे. जो काही नेट प्रॉफिट आलेला आहे तो पार्टनर्स कॅपिटलला ट्रान्सफर करून घेणार आहोत. बघा, पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला पोस्टिंग होईल बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट नेट प्रॉफिट. किती आन्सर आलेलं होतं तर 8,495 आले रीनाला अँड आरतीला किती आले तर 5,097. बघा, आता या ठिकाणी पार्टनर्स कॅपिटल अकाउंट देखील आपण क्लोज करून घेऊया. कितीला क्लोज होते बघा, आरतीचा जो काही अकाउंट आहे तो 13,597 ला क्लोज होईल. तेवढीच अमाऊंट डेबिटला देखील लिहून घ्या. रीनाचा बघा अकाउंट कितीला क्लोज होतोय तर 58,495. तेवढीच अमाऊंट डेबिटला घ्या, 58,495. जो काही डिफरन्स राहणार आहे त्याला आपण नाव काय देणार आहोत, टू बॅलन्स कॅरीड डाऊन. आरतीचा जो काही कॅरी डाऊन आलेला आहे तो किती आलेला आहे तर 34,097 अँड 56,495 हा आला रीनाचा. म्हणजे 2,000 - 58,495 1,000 - 35,097 मधून जो काही डिफरन्स आलेला आहे तो टू बॅलन्स कॅरीड ऑन हा आपल्याला बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला ट्रान्सफर करून घ्यावा लागणार आहे. बघा, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट रीनाचा किती आलेला आहे तर 56,495. आरतीचा आलेला आहे 34,097. टोटल अमाऊंट आपण आउटरला घेऊया किती येते तर 90,592. बघा, आता बॅलन्स शीट आपण टॅली करून घेऊया. दोन्ही साईडची टोटल आपली इक्वल आली तर बॅलन्स शीट आपली टॅली झालेली आहे असं म्हणता येईल. 1,16,507 असेटची जर टोटल केली तर असेटची देखील आपली टोटल तेवढीच येते. वन लॅक सिक्सटीन थाउजंड फाईव्ह हंड्रेड
सेम या पद्धतीने क्वेश्चन आपला कंप्लीट झालेला आहे. आय होप की सर्व क्वेश्चन तुमच्या लक्षात आलेला असणार आहे. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. थँक्यू, टेक केअर.